लोकशाहीमध्ये अधिकाधिक सहमती निर्माण करण्यावरती जर भर असेल तर वेगवेगळ्या गटांच्या वेगवेगळ्या संस्थांच्या विभागांच्या अपेक्षांची पूर्ती होत असते. या प्रक्रियेमध्ये ही 1.5-2 वर्षे गेलेली आहेत एक व्यापक सहमती निर्माण करण्यामध्ये, आणि ती झाली त्यामुळे या 2 दुरुस्त्या झालेल्या आहेत, त्या पूर्ण लोकशाही मार्गाने झालेल्या आहेत. ही निवड जी होईल अध्यक्षांची, ही सुद्धा केवळ महामंडळ करणार नाही आहे, याच्यामध्ये सुद्धा एक मेकॅनिझम आहे, एक यंत्रणा आहे. प्रत्येक घटक संस्थेनी, समाविष्ट संस्थेनी, संलग्न संस्थेनी, म्हणजे या 10 संस्थांनी ज्या भारतभर विखुरलेल्या आहेत त्यांनी नाव सुचवायचं आहे. नंतर नवी वर्गवारी जी येईल सहयोगी संस्था, ती आली तर तिने पण नाव सुचवायचं आहे. विद्यमान संमेलनाध्यक्ष असेल त्यांनीही नाव सुचवायचं आहे. अशी जी नावं महामंडळाकडे, महामंडळ स्वतःहून नावं नाही देत आहे,